नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. भाजपाकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील 3 उमेदवारांची घोषणा. नुकतेच भाजपात आलेले अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी, तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर. अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. तब्येत खालावल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू. उपचार घेताना मनोज जरांगे पाटलांना अश्रू अनावर. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांनी आता उपोषण सोडावं. जालना येथील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. रामाचं बोट धरणाऱ्या मोदींना छोटे मोठे रावण बरोबर घेण्याची वेळ आली आहे. खासदार संजय राऊत यांचा भाजपाला टोला. आमचे कितीही नेते फोडा, जनता आमच्या बरोबर आहे, संजय राऊत यांचा दावा. आरक्षणाच्या बाबतीत भाजपा कधीही ठोस निर्णय घेत नाही. भाजपा सत्तेत आल्यावर कुठलंही आरक्षण राहणार नाही, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची टीका. पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात बांधकाम सुरू असलेली इमारत मध्यरात्री झुकली. रात्री इमारतीला दिला होता सपोर्ट, आज दुपारी महापालिकेच्या वतीनं धोकादायक इमारत केली जमीनदोस्त. गोळीबार प्रकरणी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 आरोपींची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी. शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर झाडल्या होत्या गोळ्या. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाचा आज 2रा दिवस. शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवरून हरियाणात प्रवेश करण्याची शक्यता. कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाणार. किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सरवण सिंह पंढेर यांचा निर्धार. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून दाखल केला उमेदवारी अर्ज. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं घेतला निर्णय. तर रायबरेलीतून प्रियंका गांधींना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची शक्यता. प्रत्येकाला विराट कोहलीला मैदानावर पाहायचंय. विराट क्रिकेटच्या मैदानावर लवकरच परतेल. बेन स्टोक्सकडून विराटच्या पुनरागमनाबाबत सोशल मीडियात पोस्ट. न्यूज टाइममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा ETVBharat.com.